हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात गिरीश महाजन सर यांनी जी माहिती दिलेली आहे तीच माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, सर्वांनी शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार GK ची तयारी करायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि GK ईबुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या. याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये आपले जे GK चे पुस्तक आहे त्याच्या जी माहिती तुम्हाला मिळत नाही ती सर्व माहिती ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांच्या स्वरूपात या ई बुकमध्ये मी दिलेली आहे आणि किंमत फक्त 99 रुपये आहे, पण ती 101.60 रुपयाला तुम्हाला मिळते. 2.60 रुपये इंटरनेट हँडलिंग चार्जेस लागतात. तर गिरीश महाजन साहेब यांनी फोनवर अशी माहिती दिलेली आहे की माझा विद्यार्थी शिंदे नगरहून फोन केला होता आणि मग त्यांना सांगितलं की सर आईचं म्हणजे घरची परिस्थिती वाईट आहे, आम्ही 19 पासून परीक्षाची तयारी करत आहोत, दर महिन्याला खर्च खूप होत आहे, परीक्षा कधी होणार? तर ते म्हणले की काम सुरू आहे आणि 8-10 दिवसामध्ये आम्ही जाहिरात पण काढू आणि जी परीक्षा आहे त्यासाठी जे जिथं सेंटर उपलब्ध नाही तिथं इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निकल कॉलेज, ITI असे जे सेंटर आहेत ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा सुरू आहे. मग आता यावरून काय स्पष्ट होतं की ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं त्यांची तयारी सुरू आहे आणि मंत्रालयामधील जे अधिकारी आहेत ते सुद्धा सांगतायत ऑनलाईनच परीक्षा होणार आहे. पण आता एक गोंधळ असा झालेला आहे की आपले ग्रामविकास मंत्री म्हणतायत की 8-10 दिवसात जाहिरात काढू आणि सेंटर जे खासगी म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, ITI, पॉलिटेक्निक इथले सेंटर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, त्याचं आमचं तयारी सुरू आहे. परंतु जेव्हा आपण जिल्हा परिषदांना फोन लावतो ना तेव्हा जिल्हा परिषदा म्हणतात की आम्ही ऑफलाईनच परीक्षा घेणार आहोत. तर असा हा गोंधळ सुरू आहे की मंत्रालयातले अधिकारी आणि ग्रामविकास मंत्री म्हणतायत ऑनलाईनच परीक्षा होणार आहे आणि जिल्हा परिषदांना फोन केला तर ते म्हणतायत ऑफलाईन आम्ही परीक्षा घेणार आहोत, ऑनलाईन परीक्षा घ्यायची आमची तयारी नाही. तर पाहूयात आता काय होतं ते, लवकरच गोष्टी स्पष्ट होतील सर्व. पण महाजन सरांनी जे सांगितलं की येत्या 8-10 दिवसात जाहिरात राहणार आहोत आणि जिथं सेंटर नाहीत तिथे आम्ही पॉलिटेक्निकल कॉलेज, ITI, इंजिनिअरिंग कॉलेज इथं सेंटर देण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी आमची तयारी चालू आहे आणि विवरणानं काम चालू आहे. आम्ही पण लवकर परीक्षा कशी घेतात या गोष्टीनंच प्रयत्न करत आहोत. आता महाजन सरांनी जरी असं सांगितलं असेल ना 8-10 दिवसात परीक्षा घेऊ, तरी आपला सर्वांचा अनुभव आहे की मंत्री साहेब जे बोलतात ते खरंच असतं. म्हणजे कारण याच्या आधी पण बऱ्याच वेळेला आपण पाहिलं की लवकरच परीक्षा होईल, लवकरच परीक्षा होईल असंच आपल्याला सांगितलेलं आहे सर्व मंत्र्यांनी. तरी एक पाहूयात, पण फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहिरात येईल असं वाटतंय मला. जरी 8-10 दिवसात नाही आली, 15 दिवस तर लागेनच, पण फेब्रुवारीमध्ये जाहिरात येईल असं वाटतंय. काम तर वेगाने सुरू आहे, मग ते ऑनलाईन हो की ऑफलाईन हो, पण त्यांनी जाहिरात काढावी आणि लवकर परीक्षा घ्यावी एवढीच आपली माफक अपेक्षा आहे. तर अजून काही नवीन अपडेट असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि अजून एक सांगायचं आहे की आज जे आंदोलन आहे ट्विटर वार, त्या ट्विटर वारमध्ये सर्वांनी सहभागी व्हा, जास्तीत जास्त ट्विट करा. थांबूयात आपण आता.